प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण करमाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी उभा आहोत. या ठिकाणी जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे भव्य दिव्य अशा प्रकारे इथं एक सजावट करण्यात आलेली आहे. आपण समोर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की एक आकर्षक अशी डॉक्टर आंबेडकरवादी चळवळ यांच्या वतीनं एक आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. सजावट ही आकर्षक काढण्यात आलेली आहे आणि ही सजावट आणि ही रांगोळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. तर आपण त्या तिथील म्हणजे आंबेडकरवादी चळवळीच्या काही कार्यकर्त्यांशी आपण याविषयी त्यांचे मनोगत किंवा याविषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया. आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे एक डॉक्टर आंबेडकरवादी चळवळ यांच्या वतीनं ही कशा प्रकारे एक आकर्षक अशी रांगोळी काढून स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर सर्वच भारतीयांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि हा जो उपक्रम आहे हा डॉक्टर आंबेडकरवादी चळवळीचा हा प्रत्येक जे महापुरुषांचे कार्यक्रम असतील, त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल किंवा इतर काही महत्त्वाचे राष्ट्रीय सण असतील, ते या ठिकाणी हे मोठ्या उत्साहात आणि जोमाने या ठिकाणी ते साजरा करत असतात. तर आपण त्यांच्याशीच ह्या सर्वच उपक्रमांबद्दल थोडीशी माहिती घेऊया, चर्चा करूया. तर आपल्यासोबत डॉक्टर आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते मंगेश समुंदर हे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. या ठिकाणी हा अशा प्रकारचे एक राष्ट्रीय सण म्हटलं की प्रजासत्ताक दिन असेल किंवा एकंदरीत प्रजासत्ताक 15 ऑगस्ट असेल, ह्या दिनादिवशी एक चांग म्हणजे आकर्षक अशा रांगोळ्या असतील किंवा सजावट असेल या स्मारकाला ही केली जाते. नेमकं काय उद्देश काय किंवा एक म्हणजे वेगळेपण हे जपण्याचं आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न करताय, काय सांगाल? युवकाच्या युवकांमध्ये काहीतरी उत्स्फूर्ती आणि काहीतरी करण्याची उमेद या दृष्टीने आपण काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो. रांगोळ्या असो किंवा एखादा महापुरुषांची जयंती असो, याद्वारे काहीतरी आपण आंबेडकरवादी चळवळीतर्फे संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी रांगोळी काढली त्याच्यात नितीन आडसूळ खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी जी रांगोळी काढली ती नितीन आडसूळ यांनीच केलेली आहे. आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की नितीन आडसूळ यांनी हे रांगोळी काढलेली आहे, म्हणजे तुमचे डॉक्टर आंबेडकरवादी चळवळीचे सर्व टीमच आहे आणि टीमतर्फे एक सामाजिक कार्याचं म्हणजे ते अशा प्रकारे एक सजावट म्हणजे आम्ही सामाजिक कार्य म्हणत नाही, परंतु इतरही काही गोष्टी तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही करताय, समाजामध्ये जागरूकता असेल किंवा इतर काही गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या एक सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर आंबेडकरवादी चळवळ यांच्यातर्फे. आणि आज 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये आम्ही भव्य प्रमाणात तिरंग्याचे सजावट केलेले आहे. त्याचबरोबर आमचे मित्र आयुष्यमान नितीन आडसूळ मेजर यांनी भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला रांगोळी या ठिकाणी सादर केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळ एकच म्हणजे आम्ही सर्व समाजामध्ये एकीच प्रतीक म्हणून प्रत्येक वेळेस नवीन उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये महापुरुषांची जयंती आहे, त्याचबरोबर लहान मुलांना खाऊ वाटप असेल किंवा लहान मुलांना शालेय साहित्याचं वाटप आम्ही दरवेळेस करत असतो. तर यावेळेस या ठिकाणी या स्मारकामध्ये सजावट करून एकीचं प्रतीक आम्ही सर्वांना देत आहे. या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरवादी चळवळीचे हे काही कार्यकर्ते होते जे प्रत्येक वेळेस नवनवीन उपक्रमातून सामाजिक संदेश देत असतात आणि हा सामाजिक संदेश कुठेतरी समाजाला एकीचा आणि नैतिकतेचा किंवा एक वेगळेपणाचा आणि वेगळेपण जपत असताना सुद्धा एक समाजामध्ये सद्भावना निर्माण करणारा जे आज देशामध्ये
किंवा एक महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राजकारण धर्माचं राजकारण सुरू आहे त्या ठिकाणी ही त्याच धरतीवर या ठिकाणी कुठेतरी सद्भावनेचं समाजकारण सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा.